नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश चिपिंगळे। पाहूया काही सविस्तर घडामोडी। 10वी व 12वीचे विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल माननीय रामभाऊ घोडके फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी आदरणीय माननीय रामभाऊ घोडके, MM साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माननीय सागरदादा घोडके, अरुण कांबळे, सुरेश धावडे, माननीय रामभाऊ घोडके फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अमोल घोडके, उपाध्यक्ष संजय आरके, कार्यवाह उमेश वाईंगडे, खजिनदार सुरेश गायकवाड, फाउंडेशनच्या सदस्य सौदीप्ती घोडके, राहुल हादगिने, हेमंत पाटील, मोनेश्वर सुतार, रशीद आंबी, नितीन नाईक, उदय जाधव, सुहास परब, पृथ्वीराज घोडके व 10वीचे विद्यार्थी कुमारी रिद्धी सावंत, मसीरा पागजादे, पौर्णिमा दर्डे, साक्षी भरवडे, कुमार नीरज नाईक व 12वीचे विद्यार्थी कुमार अनिरुद्ध वाईंगडे, श्रीधर साळुंके, सलीम शेख यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी या भागातील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।